मर गए। प्रभु राम चंद्र भगवान पवित्र अशा ग्रंथाचं वंदन करून प्रभु रामचंद्र चरणाच्या चरणी वंदन करून सर्व श्रोते मंडळी यांच्याही चरणी नतमस्तक होऊन कथेचा भाग या ठिकाणी नंदोमनी वर्णन करीत असताना जेणेकरून असणारा प्रभु रामचंद्राचा असणारा स्पर्श सत्संगात स्पर्श असणारा आणि त्या असणारा आणि मगरीला असणारा स्पर्श झाल्याने जे उद्धरण झालं जेणेकरून असणारे सत्संगाचे असणारं संघ लागला आणि खरोखर असणारा आणि सत्संगामुळे मी पवित्र झालं असं गुणवर्णन करीत असताना पुढे काय गुणवर्णन होता सद्गुरूची स्थिती ऐशा सोयानुभवने ज्या सुखाचे तेच पावे शिष्याची नुन्नाची न करोना या ठिकाणी असणारे प्रभू असणारं नंदबाबा म्हणतात की जेणेकरून आपल्याला गुरुचे असणारं शिष्य गुरुचं असणारं ज्ञान करून घेतलं ज्ञान जेणेकरून शिष्य असणारा खरोखर पावन होतो आणि गुरुशिवाय शिष्याला परिपूर्ण परिपक्वता ज्ञान मिळू शकत नाही अशा प्रकारची स्थिती असणार आणि हनुमंताच्या माध्यमातून आणि खरोखर असणारी आणि ती अप्सरा जेणेकरून हात जोडून हनुमंताला गुरु तुल्य मानू लागले म्हणतात किंवा मुलाला विद्यातून ज्ञान असणार पूर्ण प्राप्त होत प्रथमता असणारा पिताच्या आज्ञाला पूर्ण राहतो आणि म्हणून या ठिकाणी असणारे अंशाला स्वतः उद्धार झाला गेला स्पर्श झाला सत्संगाचे अंशाने या ठिकाणी आणि संघ झाला या ठिकाणी म्हणून माझा उद्धार झाला जेणेकरून असणारा गुरु आया तू गुरु तुल्य असणारा म्हणता तुझ्या मला माझा असणारा उद्धार झाला म्हणतात आणि वाट पाहतात त्याच्यासाठी नेहमी असणारे पिल्लाला उडता येत नाही पंखे आपले असतात जेणेकरून असणारे भूक लागलेले अवस्थेमध्ये मातेचे असणारं आठवण करतात चुंच असणारा पेटून आणि जेणेकरून असणारा दारा आणि वाट पाहतात आईशिवाय आणि असणाऱ्या पिल्लाची तृप्ती होऊ शकत नाही तसं हनुमंता तुझे असणारे गुरुकर असणारी गुरुकृपा झाली आणि मी असणार पवित्र झाले म्हणतात चालत पण बाळाचं पोट भरवण्यासाठी आई जशी आतुरता त्या ठिकाणी निर्माण होते प्रेम उत्पन्न होत त्याप्रमाणे असणार आणि आई तुझ्या असणारा हनुमंता माझा असणारा बालका रूपी खरोखर असणारे मी एक असणारी तुझ्या असणारे शिष्य आणि माझा खरोखर या ठिकाणी असणार तुझ्यामुळे सत्संगामुळं उद्धार झाला होता तूच माझी आई तूच माझा वडील अशा प्रकारचं भाव वश्य होऊन आणि प्रार्थना त्या ठिकाणी करीत असताना पुढे काय झालं म्हणताय पण माझ्यासारखा असणारा हिंदा असणारी एक असणारी दुबळी असणारी स्त्री
प्रकारची प्रार्थना करीत असताना आपला काय होणार आहे? सागरी तारकाच की तू एकला येतो, तुझं वाचन आणि नदीचे देखती अप्सरा वंदन करीत असताना खरोखर प्रार्थना करू लागली, स्तुती हनुमंत करीत असताना उल्लास झालेला आहे. तू खरोखर असताना प्रिय त्या ठिकाणी आज तारक मला या ठिकाणी केलेला आहे. तू गुरुतुल्य असताना आणि खरोखर या ठिकाणी माझं समाधान झालेलं आहे असं म्हणत असताना पडते. हनुमंता पाया पडून सांगते, ऐक माझ्या आवडते लक्ष
तुझा वध करण्यासाठी आलेला आहे असे अप्सर हनुमंताला हनुमंता तू राम भक्त रामाचं कार्य करण्यासाठी मोठ्या मोठ्या संकटाला पाठवून इथपर्यंत आला आणि हे संकट महाने मोठ कपट करून तुला मारण्यासाठी गुंतवण्यासाठी हा राक्षस आलाय पण त्या राक्षसाला तू संत समजतो हनुमंता अशी अप्सरा बोलू लागली कपटी महामायावी अशा प्रकारचा राक्षस आहे आणि तो तुझा छळ करण्यासाठी आलेला अशा प्रकारची अप्सरा हनुमंताला बोलू लागली गुंतविणार आहे किंवा मारणार आहे अशा प्रकारची पैज करून आलेला आहे हा राक्षस याच्यावर विश्वास ठेवू नको हनुमंता अशी अप्सरा हनुमंताला बोलते आहे माया करून तुलाच काहीतरी आडपसा टाकी म्हणून याच्यावर विश्वास ठेवू नको हनुमंता याचा निपंत केल्याशिवाय राहू नको अशी अप्सरा हनुमंताला बोलली तुला इतकंच गुंतवून ठेवायचं किंवा मारायचा प्रयत्न करायचा अशा प्रकारचा पण रावणाकडे या कारणीने केलेला आहे आणि इथं तुला गुंतवण्यासाठी आलेला आहे म्हणता अशी अप्सरा बोलला गेली आहे सत्य मानी माझे वचन महापापी दुर्जन न मारिता करील विघ्न सत्य जाण कपिन हनुमंता सांगते याच्यावर विश्वास कारण हा मायावी राक्षस आहे जर याच्यावरती विश्वास ठेवला तर मोठं विघ्न केल्याशिवाय होणार नाही म्हणून कालनिमीच वर्णन अप्सरेनं हनुमंताला सांगितलं आणि अप्सरा स्वर्गात निघून गेले हनुमंताने विचार केलं आतापर्यंत मी याला साधू समजत होतो साधू समजत होतो असं का झालं अशा प्रकारचा विचार हनुमानने करू लागलेला आहे विचार करायला सुरू केले तर काय कधीही विचार सारासार करावा लागतो हा विचार करू लागला काय विचार करतो ऐका पुढे पाहिल्यावर तिथं कपट राहिलं नाही कपट उडालं आणि मग तो जो संत साधू हनुमंताला दिसत होता तो राक्षस दिसू लागला देखना झाला तर का देखना झाला आणि पाहू लागला त्रिपुटी संपली होती त्रिपुटी मावळली होती जागरण झाले आणि राक्षसाकडे पाहू लागला श्री ज्ञान देव तुकाराम प्रभू राम जन्म
की टाव नाही वेगळे काही दिसेना। अ बघा दृश्य दृष्टा आणि दर्शन ही त्रिपुटी, त्याच्यात दृष्टा जर हरपून गेले, दृष्टा म्हणजे डोळा, पाहणारा डोळा त्या ठिकाणी विषय संपून गेला तर तिथं काही सुद्धा शिल्लक राहत नसतं। अंती अवस्था हनुमंताची झालेली होती म्हणून हनुमंताला कपट दिसत नव्हतं, माया दिसत नव्हती, संत त्या राक्षसाला मानत होता। दृश्य दृष्टा आणि दर्शन, दृष्टात परिचिन्न झाली, मग तिथं दर्शन शिल्लक राहिलं नाही, उरलं नाही, त्रिपुटीची बोलवण खाली गेली, त्याच्यामुळं कपट त्या ठिकाणी उरलेलं नव्हतं, कपट कळलेलं नव्हतं। एकाची उडती कपटाची आकुती, दोषी राम कपनिष्ठी कपट गोष्टी देती कैसी। एका रामाच्या नामात एवढी ताकद आहे की रामाच्या नामाचं स्मरण केल्यावर कपट शिल्लक राहत नाही, आणि त्या रामाचं अखंड चिंतन हनुमंताकडे आहे, मग तिथं काय कपट राहणार आहे, कपट शिल्लक राहू शकत नव्हता, अशा प्रकारचं घडलेलं आहे। हनुमंताला जो संत दिसत होता तोच राक्षस दिसू लागला। हनुमानजी म्हणतो महापाप्या निशाचरा, माझं क्षरण करण्यासाठी आता थांब, मला मी तुझा आता वध करतो, गर्जना करून हनुमानजी बोलू लागलेला आहे। मला मारण्यासाठी या ठिकाणी तू आला, पण मी रामाचा भक्त आहे, रामाचा सेवक आहे, आता मी तुझा निपांत केल्याशिवाय राहणार नाही। हनुमानजी काढून गेला, बोलू लागलेला आणि काय करतात ऐका दुराचारी कपट्या, इथं छळण करण्यासाठी आला ना, जो मायाने वेष धारण केला, जर कपट केलं ते कपट सोड, आणि माझ्याबरोबर आता युद्धाला तयार हो। हनुमानजी काही बोलतात माझं क्षरण करण्यासाठी आणता, थोडा धीर धरण्याला ताप माझ्या पुढे, आता युद्धाला तयार हो। वाचणार नाही हा विचार करत कराने युद्धाला तयार हो। हनुमानजी काही गेला बोलता बोलता मारुती सरसवला राक्षस मूर्ती रेणी जिंकावला कपी प्रती साठोपे। असं हनुमानजी बोलल्यावर काहींनी सुद्धा रागाव म्हणला, आतापर्यंत साधू झालतो, गोंधू झालतो, येणं वळकलंय म्हणलं, आता काय करावं, याच्याबरोबर युद्ध करण्यासाठी राक्षस काळणीने सुद्धा सरसावला गेला। वाचा ऐकुणी कपीचे उत्तर कवनी शाचार धरित विकाचैर अति भयासुर। ऐकलं मोठा नारा ठोकले काळणीने, अक्राळ विक्राळ स्वरूप धारण केला, काय करतो पुढं कृष्ण हरे देव
जगचालक प्रभु प्रभु रामचंद्र गणपती सरस्वती यांना वंदन करून पुढे कथा सांगण्याकरता आरंभ करतो। आज आश्रम महाराजाच्या आश्रमामध्ये आणि असे संत काय काय असतात येत असतात आणि जडाचा उद्धार करतात। आपल्यासारखी कडवी तत्काळ नाही काळ वेळ तया लागी आणि त्यांच्या आश्रमामध्ये आपल्याने सुद्धा इथं रामा नायकर आपलं बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे आदल्या जन्मीचं पुण्य म्हणून महाराजाच्या आश्रमामध्ये रामायणाचा गोडगा आपल्याला ऐकायला मिळाला। आता कच्च्या कडवळू काळनिमित नावाचा राक्षस होता, मोठाच्या मोठा होता, आडदाळा होता, काळा बंगार होता आणि हनुमंतापाशी मोठच्या मोठं रूप धारण केलंय। निरगिरीचं झाड असावी असं केसताट झालं आणि मोठ्याच्या मोठं रूप धारण केलं आणि दिसाय कसा होता कावळा डांबराचा सखा मजबूत असा गोरा पण होता। हनुमंताच्या मुहरी आला आणि उभा राहिला धारण केलं आणि एकट ध्यान घेतली